पनवेल महानगरपालिकेनं शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणानं साजरा करावा असं आवाहन शुक्रवारी शिवजयंती उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत केले. यावेळी माघी गणेश उत्सव देखील साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. ही बैठक महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पनवेल महापालिकेमध्ये शिवजयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे संपलं नाही, त्यामुळे यावर्षी 19 फेब्रुवारीला होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणानं साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेनं शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणानं साजरा करावा असं आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक असं सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवप्रेमींनी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बैठकीला स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका रुचिता लोंढे, पनवेल शहर पोलीस निरीक्षक लांडगे, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, ज्येष्ठ नागरिक आणि समिती सदस्य उपस्थित होते. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण थोडक्यात स्वरूपात कोविडच्या नियमांचं पालन करत आपण आजची ही बैठक घेतली. शिवजयंती विषयक आपण बैठक घेतली, त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी आपण भव्य दिव्य स्वरूपात साजरी करतो. मग त्यामध्ये आपण रॅली काढतो, मिरवणूक असते, रथ असतात, मुलांचे विविध कार्यक्रम, लेझिम पथक, ढोल पथक असं आपण मोठं जयंती साजरी करतो. आणि त्यासाठी लोकसहभागातूनही आपण खर्च करतो आणि मग विविध पक्षांअंतर्गत असेल किंवा संघटना आपल्याला यासाठी मदत करतात पालिकेला. परंतु ह्यावर्षी शासन निर्णय कालच आम्हाला प्राप्त झाला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो निर्णय आज ह्या आमच्या मीटिंगमध्ये सांगितला की आपल्याला ही जी रॅली किंवा मिरवणूक काढायची आहे ती ह्यावर्षी आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे ह्यावर्षीची छत्रपती शिवाजी महाराज जयंती जी आहे ती आपल्याला थोडक्या स्वरूपात आणि कमी लोकांमध्ये, अगदी त्यांनी 10 आकडाच आम्हाला सांगितला की एवढ्या कमी लोकांमध्ये आपल्याला साजरी करायची आहे. तर मी सर्वांना इथे सर्वच पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांना आवाहन करते की आपण कृपया इथे गर्दी करू नये. आणि आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांना इथे अभिवादन करणार त्यावेळेला आपण कृपया, मला वाटते, 1 किंवा 2 संख्येने यावं आणि आपण ही या नियमाचे पालन करून नक्कीच ही जयंती आपण उत्साह साजरी करूया. आणि त्याचबरोबर काही सूचना सर्व पक्ष तिथे नेते उपस्थित होते, मग तिथे सन्मान्य स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती, प्रभाग समितीच्या सभापती उपस्थित होत्या आणि विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. त्यांच्या सर्वांच्या सूचना अशा आल्या की कमीत कमी आपण मग पुतळ्याचे शुभीकरण करणे, पुतळ्याच्या बाजूला आपण मग कुठेतरी आपण डिजिटल एखादी चित्रफीत चालू ठेवणे, जेणेकरून त्याच्यावरती पोवाडा, शिवगान असे कार्यक्रम आपण तिथे ठराविक वेळेपुरते सकाळ ते दुपारपर्यंत चालू ठेवता येईल अशा प्रकारचे कार्यक्रम करावे अशा सूचना काही इथे सदस्यांनी केलेल्या आहेत. त्याचा आम्ही इथे विचार करू.